नमस्कार मित्रांनो, रात्रीची नगरी या सत्यकथेच्या चॅनलमध्ये मी राजेश पाटील आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवर सध्या जी कथा ऐकत आहात त्या कथेचं नाव आहे अंजूचा संजू. या कथेचे यापूर्वी आपण आपल्या चॅनलवर दोन भाग अपलोड केलेले आहेत. या अगोदरचे दोन्ही भाग जर तुम्ही ऐकले नसतील तर तुम्हाला मिळणारी मजा भरपूर प्रमाणात असणारच नाही, कारण या अगोदर काय घडलं होतं हे तुम्हाला माहीत असायला पाहिजे, तरच तुम्हाला कथेचा पुरेपूर लाभ घेता येईल. मित्रांनो, मी आपणास असं सांगू इच्छितो की आपणास विनंती करतो की या अगोदरचे भाग आपण नक्की पाहावेत, आणि या सर्व कथा माझ्या आयुष्याशी निगडीत असल्यामुळे या कथा तुम्हाला आपल्या चॅनलशिवाय इतरत्र कुठेसुद्धा पाहायला ऐकायला किंवा वाचायलासुद्धा मिळणार नाहीत. ह्या कथा माझ्या स्वतःच्या मालकीच्या आहेत. चला तर मग आता मी तुमचा जास्त वेळ न घालवता आजच्या कथेच्या पुढच्या भागाला सुरुवात करत आहे. तर मित्रांनो, असं घडलं, मी जावेदच्या घरी येऊन बसलो होतो आणि तिथून अंजूचा कार्यक्रम वर बसून पाहत होतो. या अगोदर काय घडलं हे मी तुम्हाला वारंवार तेच सांगून तुमचा टाईम वेस्ट करू इच्छित नाही, त्यामुळे मी थेट पुढचा भाग सांगत आहे. मग मी आणि जावेद दोघे पण दुर्बीनच्या सहाय्यानं समोरच्या खोलीमध्ये म्हणजे माझ्या घरामध्ये जे काही दृश्य चालू होतं ते पाहू लागलो. ते मनमोहक दृश्य पाहून मला इतका आनंद होत होता, परंतु माझ्यापेक्षा जास्त जावेद खूप मजा घेत होता. तो मला म्हणाला, सुरुवातीला जी काही दाबादाबीचा कार्यक्रम असतो किंवा घासाघाशीचा कार्यक्रम असतो तो कार्यक्रम बघायला मला काही जास्त मजा येत नाही, परंतु प्रायव्हेट बॉडी पार्ट पाहायला मला खूप मजा येते, त्यामुळं तू अगोदरचा प्रोग्राम दुर्बीनच्या सहाय्यानं पूर्णपणे बघ आणि नंतर मात्र मी सगळं काही स्वतः बघणार आहे. मग मी त्याला म्हणालो, ठीक आहे, तुझी जशी इच्छा आहे तसं. असं म्हणून मी दुर्बीनमधून अंजीकडे पाहू लागलो. आता अंजी आणि संजू दोघे पण एकमेकाच्या शरीराला घासून मजा घेऊ लागले होते. त्या दोघांनी पाहता पाहता एकमेकाचे कपडेसुद्धा काढून टाकले होते आणि आता ते दोघे पण पूर्णपणे निर्वस्त्र झाले होते. मित्रांनो, असं घडलं की जसं त्या दोघांमध्ये दाबादाबीचा कार्यक्रम चालू झाला तसं मी बघू लागलो. मग काही वेळानंतर जावेदनं माझ्या हातातून दुर्बीनची एक नळी घेतली होती. ती VIP इम्पोर्टेड दुर्बीन असल्यामुळे तिच्या दोन्ही नळ्या लांब किंवा जवळ करायची त्याला फॅसिलिटी होती, सुविधा होती. मग असं घडलं की काही वेळा आम्ही दोघांनी एकत्रितपणे पाहिलं, परंतु जावेद म्हणाला, असं वेगवेगळ्या नळीतून एकेका डोळ्यानं बघायला काही जास्त मजा येत नाही, त्यामुळं मी एक गोष्ट सांगतो, तू अगोदर बघ त्यानंतर मी बघन. मी म्हणालो, ठीक आहे, मला काही अडचण नाही, तू जसं म्हणतोस तसं, मी कोणत्या पण गोष्टीत तयार आहे, मी अगोदर बघतो तू नंतर बघ. असं म्हणल्यानंतर तो मला म्हणाला, यार राजेश, आणखीन एक गोष्ट सांगायची होती. तसं मी म्हणालो, हो सांग ना, काय सांगायचं होतं. मग तो म्हणाला, कार्यक्रम चालू झाला की मग मात्र मला दे हां, मला अंजूचा तो भाग पाहायची खूप इच्छा आहे. मला तिचा ढोल तर वाजवायला मिळालाच नाही, परंतु आता तिचे भाग मी बघणार आहे. मी म्हणालो, हो का नाही बघू शकणार, बघ ना, जर जमत असेल तर आजच्याच तारखेमध्ये आपण पण तिचा ढोल वाजवू, तुला मी ढोल वाजवायची संधी देतो. परंतु कसं ढोल वाजवणार? तसं जावेद म्हणाला, तू जर मला संधी दिलंस ना तर नक्की होईल. मग मी म्हणालो, हो तुझं म्हणणं बरोबर आहे, परंतु ही जी प्रक्रिया आहे थोडीशी अवघड आहे. मग तो म्हणाला, कसं काय? मग मी म्हणालो, एक तर मित्रांसोबत मी ट्रीपसाठी बाहेरगावी आलो आहे आणि उद्या सकाळी थिएटर येणार आहे असं मी सांगितले, त्यामुळे तिनं बिंदास्तपणे संजूला घरी बोलून घेतले. आता ती रात्रभर संजूला चढवून घेणार आहे. संजूला ती रात्रभर काही सोडणारच नाही आणि संजूसुद्धा तिला सोडणार नाही. ते दोघे एकमेकाच्या प्रेमामध्ये इतके गुरफटून गेले आहेत की ते दोघे पण संपूर्ण रात्रीपैकी एक मिनिटसुद्धा वाया घालणार नाहीत. मग जावेद म्हणाला, यार मग तर खूपच मजा झाली असती, आपण जर संजूला जॉईन झालो तर खूपच मजा येईल, आपण तिघजण मिळून तिचा ढोल वाजवायचा का? तसं मी म्हणालो, नाही यार, एकतर संजू आपल्या गावातला नाही, दुसरी गोष्ट अशी की संजू आपल्या मित्रापैकी नाही, आणि तिसरी गोष्ट अशी की संजू जर त्याच्या गावाला गेला आणि त्यानं जर त्याच्या गावातल्या इतर लोकांना सांगितलं की माझं आणि अंजीचं रिलेशन काय आहे आणि आमच्या दोघांमध्ये काय प्रोग्राम चालतो, तर खूप अवघड होणार आहे. ही गोष्ट लोकांसोबत शेअर करायची नाही. काही लोक असे असतात की ते बिंदास्तपणे बोलतात, पण घाबरायला पाहिजे, या गोष्टींना समाज मान्यता देत नाही. परंतु सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्त्री आणि पुरुष दोनच जाती असतात आणि दोनच भाग असतात, त्यामुळं कोणाच्या फटीमध्ये कोणाचं हत्यार घुसतं आहे याला काही व्हॅल्युएशन नाही. ह्या गोष्टी न मानणारे लोक खूप कमी आहेत आणि या गोष्टींना व्हॅल्यू देणारे लोक पण भरपूर आहेत. आता मी समाजाबद्दल आडीवेडे घेत नाही किंवा आपलं भांडण तंटा करायचं नाही, जे आपल्याला पटतं आहे ते करायचं. आणि बरेच लोक महाभाग तर असे असतात की मी नाही आतली आणि कडी घाला आतली. घरामध्ये तर सर्व काही करतात, चोरून चोरून मजा घेतात, परंतु
उघड़ उघड़ जर कोणासमोर सांगायचं माझं तिच्यासोबत कार्यक्रम आहे म्हणून तर या लोकांना लाज वाटते आणि लगेचच हे लोक म्हणतात घरातल्या घरात कसं करायचं हे बरोबर नाही हे चुकीचं आहे ही लोक असे आहेत तसे आहेत बऱ्याच प्रकारच्या मला तर कमेंटसुद्धा येतात अशा प्रकारच्या परंतु मित्रांनो ज्या लोकांना आवडते ते लोक बरोबर करतात आणि ज्या ज्या लोकांना करायची इच्छा नाही ते कोणाला सांगत पण नाहीत आणि अशा गोष्टीपासून खूप दूर राहतात ज्यावेळा त्यांना वाटतं आहे की ही चॅनल बरोबर नाही किंवा ही गोष्ट बरोबर नाही किंवा ही पद्धत प्रकार जे काय असेल ते असेल बरोबर नाही असे लोक लांब राहतात मग जावेद मला म्हणाला यार मित्रा हे सर्व काही तत्वज्ञान जे आहे ना ते तू मला सांगू नकोस फक्त तू एक सांग की माझी जुगाड कशी लागल कारण मला अंजीचा ढोल वाजवायचाच आहे मला खूप इच्छा झाली आहे यार मला आता तडपावू नकोस काहीही कर परंतु रात्रीची सोय मात्र तू करच मग मी म्हणालो माझ्याकडे एक प्लॅन आहे तसा जावेद खूप खुश झाला माझ्याकडे एक प्लॅन आहे म्हणल्या जावेदला कळालं की अंजूचा ढोल आता त्यालासुद्धा वाजवाय मिळणार आता जो अंजूचा संजू होता त्या संजूचा काय रोल असणार तो मध्ये येणार का नाही हे जावेदला काहीच माहीत नव्हतं कारण पूर्ण प्लॅन तर माझाच होता आणि जावेदला यातली काहीच तिळमात्रसुद्धा कल्पना नव्हती त्यामुळं जावेद एकदम शांतच राहणार होता आणि शांत राहूनच तो मजा घेणार होता त्याला फक्त मजा घ्यायची होती बस बाकी काहीच नाही मग एकदम सहजपणे मी जावेदला म्हणालो जावेद एक गोष्ट विचारू का तुला राग येत नसेल तर नक्की विचारतो आणि तुला जर राग येत नसेल राग येणार असेल किंवा तू रागवणार असशील तर मात्र मग राहू दे कारण तू जर माझा खरा मित्र असशील तर रागवणारच नाही तो म्हणाला यार त्यामध्ये विचारायचं आणि राग यायचं न यायचं काय तुला जे बोलायचं आहे ते तू स्पष्टपणे बोलू शकतोस काय म्हणायचं आहे तुला तसं मी जावेदला म्हणालो जसं तू मला म्हणतोस की तुला अंजीचा ढोल वाजवायची खूप इच्छा आहे तसं माझीसुद्धा इच्छा आहे मलासुद्धा समीनासोबत कार्यक्रम करायचे तू संधी देशील का तसा तो खूप मोठमोठ्यानं हसू लागला आणि तो म्हणाला मला वाटलंच होतं ज्यावेळेला तुला राग येणार नाही का हा शब्द तू उच्चारलास ना मला त्याच वेळेला माहीत होतं तुला बोलायची संधीसुद्धा न देता मी स्वतःच म्हणार तो तू समीनासोबत कार्यक्रम कर मी अंजूसोबत करतो परंतु तू मात्र माझ्या मनातल्या गोष्टी हिरावून घेतल्यास बरोबर आहे मित्रा तुझं पण बरोबर आहे लोक काय करतात स्वतःच ठेवतात झाकून आणि दुसऱ्याचं बघतात वाकून परंतु मी मात्र त्यातला नाही जेवढं सुख आपण दुसऱ्याला देतो त्याच्यापेक्षा दुप्पट सुख आपल्याला नेहमी प्राप्त होत असते आपले हात जर फुलाने माखले किंवा आपण पारिजातकाची फुलं हाताने लोकांना वाटले तर आपल्या हाताचा सुगंधसुद्धा पारिजातकाचा येतो आणि तुम्ही जर हातानं शेण भरलं तर तुमच्या हाताचा वाससुद्धा शेणाचाच येणार आहे त्यामुळे जसे विचार तसाच कार्यक्रम मी म्हणालो ठीक आहे मित्रा तू तर माझं मन जिंकलास तू बोललंस ते बरोबर आहे त्यामुळं माणसाला नेहमी दुसऱ्याला खुश ठेवता आलं पाहिजे तो म्हणाला मी तर समीनासोबत आत्तापर्यंत कितीतरी वेळा कार्यक्रम केला आहे अशी एकही रात्र जात नाही की मी आणि समीना कार्यक्रम करत नाही एकतर तिच्या त्या 4 दिवसाच्या सुट्ट्या महिन्यातल्या आणि दुसरी गोष्ट आमच्या घरी ज्या वेळेला कोणी नातेवाईक पाहून येतील आणि आमचा कार्यक्रम होऊ शकत नाही अशा वेळेलाच बस मग लगेचच मी म्हणालो ज्यावेळा तुझ्या घरी नातेवाईक येतात किंवा पाहून येतात त्यावेळा तुमच्या दोघांमध्ये कार्यक्रम का होत नाही त्यावेळेला तो म्हणाला लोकांची नजर आपल्यावर जर पडली आणि काही अडचण जर झाली तर कशाला रिकामा कुटाणा करायचं आहे म्हणून आम्ही दोघे मुद्दाम जवळ येत नाही परंतु तू मात्र आता जे म्हणलास तुला समीनाची इच्छा आहे तशी मला अंजीची इच्छा आहे मग एक काम करू आपण स्वॅपिंग करू चेंज तू माझी वापर मी तुझी वापरतो चालेल का मी म्हणालो हो यार परंतु एक काम करूत समीनाचा विषय तात्पुरता बाजूला ठेवूत तसं तो म्हणाला नाही 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 आता समीनाचा विषय बाजूला राहणार नाही आता करायचे कार्यक्रम तर आता वैत सोबतच करायचा नाही तर मग नकोच मला पण अंजी नको आणि तुला पण समीना नको तू अंजी वापर मी समीना वापरतो चालेल ना मी म्हणालो नाही यार असं काही नाही तू रागवू नकोस आणि तुला जर राग आला असेल तर मी मनापासून तुझी माफी मागतो परंतु तो म्हणाला मी अंजी मागू शकतो आणि तू समीना का मागू शकत नाहीस मला अंजी लागते मग तुला समीना का लागणार नाही आपण दोघे एक सच्चे मित्र आहोत खरोखरचे मित्र आहोत मग आपण ह्या गोष्टी सर्व काही विचारपूर्वकच करायला पाहिजेत त्यामुळे न टेन्शन घेता एकदम रिलॅक्सपणे राहायचं थाटात पण शिस्तीत आणि मस्तीत जगायचं हो ना मी म्हणलो हो बरोबर आहे तुझं मग तो म्हणाला सांग तुझा प्लॅन काय आहे आता मग मी लगेच म्हणालो तू समीनाचा विषय मध्ये आणून माझा प्लॅन चौपट केला आहेस मग तो म्हणाला तुझा प्लॅन काय होता मग मी लगेच म्हणालो माझा प्लॅन असा होता की आपण दोघांनी एंट्री करायची घरामध्ये मग लगेच तो म्हणाला यार राजेश तुला काही समजते का नाही आपण जर दोघांनी एंट्री केली तर संजू तर डायरेक्ट पळून जाईल ना मग काय होणार माझ्या लक्षात थोडं येते मी म्हणालो काय आलं तुझ्या लक्षात तू सांगा अगोदर मग मी माझा प्लॅन सांगतो तो म्हणाला आपण दोघंजण घरात एंट्री करायची संजू पळून जाईल मग आपण दोघांनी तिच्यासोबत कार्यक्रम करायचा बरोबर ना मी म्हणालो नाही साप चुकीचा आहे मग काय प्लॅन आहे तुझा तो मला म्हणाला मी म्हणालो प्लॅन असा आहे आपण दोघांनी एंट्री करायची
संजू काही पळून जाणार नाही. संजू, आपण दोघं एकदम घरात एंट्री केल्यामुळं अगोदर आपण बाहेरून जाऊन दरवाजा वाजवणार आहोत. गेट वाजल्यावर अंजी तर गेट उघडा येणारच आहे. ती गेट उघडा आल्यानंतर तिच्या लक्षात येईल की मी परत आलो आहे. मी काहीतरी तिला बहाना सांगेन, ट्रिप कॅन्सल झाली किंवा काहीतरी प्रॉब्लेम आला त्यामुळं आम्ही वापस आलो, काहीतरी सांगेन. ज्यावेळा मी घरात जाईन त्यावेळा ती मला डायरेक्ट सांगून टाकेल, माझा एक फ्रेंड आला आहे आणि त्याच्यासोबत मी बोलत बसले आहे, असं काहीतरी मला निमित्त करेल. त्यावेळा मी डायरेक्ट सांगू शकतो, एकतर तू जावेदला पण चान्स दे आणि आपण मिळून सर्व काही कार्यक्रम करू. ती जर तयार झाली तर ठीकच आहे. आणि तो माझा मित्र नसल्यामुळे आणि आमच्या गावचा नसल्यामुळे जर कदाचित ती जर तयार झाली नाही तर मात्र ती एकदम सुरळीतपणे संजूला बाहेर काढून देईल आणि मग मात्र तू आणि मी दोघेजण पण तिच्यासोबत कार्यक्रम करू शकू. तुला काय वाटतंय? तसा जावेद म्हणाला, तुझं बरोबर आहे, सर्व काही तू जे म्हणतोयस तो प्लॅन एकदम पॉवरफुल आहे. तुझा प्लॅन फेल व्हायची काही शंकाच नाही. तुझा प्लॅन 100% यशस्वी होणार म्हणजे होणार. परंतु आता माझा एक प्लॅन ऐक, जमते का तुला बघ. मग मी म्हणालो, सांग जावेद तुझ्या मनात काय चालू आहे? मग तो म्हणाला, आपण समीनाला पुढं पाठवू. समीना पुढं गेल्यानंतर ती थोडी घाबरून जाईल. मग समीना पुढे गेल्यानंतर ती समीनाला विचारेल. अचानक समीना घरी आल्यामुळे ती थोडी घांगरून जाईल आणि तिला वाटेल आता समीना अचानक आली आहे, संजूचं बिंग उघडे पडेल म्हणून ती थोडीशी घाबरून जाईल. यानंतर पुढे काय घडले कथेच्या पुढील भागामध्ये ऐकायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.